शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत नाराजी व्यक्त केली असून केंद्र सरकारच्या देय धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. याचबरोबर महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका सुद्धा त्यांनी या दरम्यान केली. केंद्र सरकारनं सादर केलेलं बजेट हे लबाडाचा उतान आहे. यामध्ये विशेष करून महाराष्ट्राला पूर्णतः दुर्लक्षित करण्यात आलंय. सत्तेच्या लाचारीपोटी बिहार आणि आंध्र प्रदेशकरिता विशेष झुक्त माप देऊन देशाच्या संतुलित विकासामध्ये पक्षपातीपणा केलाय. महाराष्ट्रातून करोडो रुपये कराच्या माध्यमातून वसूल करून आतापर्यंत केंद्रातील मोदी सरकारनं महाराष्ट्र लुटण्याचं काम केलंय. महाराष्ट्रातील भाजप मित्रपक्षाच्या 8 खासदारांना तर कोठेही खिचगिंतीत सुद्धा घेतलेलं नाहीये. महाराष्ट्राला सापत्न वागणूक मोदी सरकार किती दिवस देणार आणि महाराष्ट्र हे किती दिवस सहन करणार? महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणतीही विशेष अशी तरतूद न करता वाटाण्याच्या अक्षता दिल्यात. केंद्रीय बजेटमधील तरतुदी अत्यंत तकलादू असून त्या फसव्या आहेत आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या आहेत. महिलांसाठी, बेरोजगारांसाठी भरीव अशा कुठल्याही योजना आणि तरतुदी या अर्थसंकल्पात नाहीत. अत्यंत निराशाजनक हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सौ अस्मिताताई गायकवाड यांनी दिलेली आहे.